मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या 42 पैकी 22 जणांच्या नातलगांना एसटी महामंडळात नोकरी दिली अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर इतर 20 आंदोलकांच्या कुटुंबियांनी नोकरीचा अधिकार त्यांचा राखीव ठेवला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. 42 लोकांसाठी जे जे काही वेगवेगळ्या जिल्ह्यातले कलेक्टर्स आहेत तिथे हे संपूर्ण चेक्स वाटप करतायत, पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांच्या 42 लोकांना 42 नोकऱ्यासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना योग्य पद्धतीनं नोकरी एकतर MSRTC मध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मग काही खूपच उच्च शिक्षित असतील तर मग त्यांच्यासाठी वेगळ्या मार्गाने माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून देण्याच्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही लवकरच केली जात आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे